गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. अपन यापूर्वीच्या लेक्चरमध्ये सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी या दोन टर्म सांगितल्या. दोघांच्या डेफिनेशन्स, दोघांची युनिट्स, डायमेन्शन्स, आणि आता त्याच्यानंतर आपल्याला त्या दोघांमध्ये असता रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी जे काय असेल त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. सो इन ऑर्डर टू फाइंड द रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी सरफेस टेन्शन वी हॅव टू कन्सिडर ओपन रेक्टॅंग्युलर फ्रेम पी ए सी. पूर्णपणे क्लोज फ्रेम नाही आहे, एक बाजू त्याची ओपन आहे. सो दिस इज द ओपन रेक्टॅंग्युलर फ्रेम ओ बी ए सी डी. दिस फ्रेम कॅरीज द वायर पी क्यू, लाईक वायर बसवली, दिस वायर कॅन स्लाइड ओव्हर द फ्रेम. ही वायर इकडे टू इकडे सरकू शकते या पद्धतीने त्याच्या वायर बसवली आहे. हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असताना हॉरिझॉन्टल तिरकं दाखवलंय, फक्त ते हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे. असं असेल दिसत नाही म्हणून ते असं दाखवू लागते. तर हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये आहे, ओपन रेक्टॅंग्युलर फ्रेम मेटल वायरची आहे, त्याला वायर पी क्यू बसवली. दिस वायर कॅन स्लाइड ओव्हर द फ्रेम, त्या वायर या फ्रेमवरती वायर स्लाइड होणार आहे. दिस फ्रेम अलॉन्ग विथ द वायर इज डीप इन द सोप सोल्युशन, सोप सोल्युशन मध्ये बुडवली अँड इफ इट इज रिमूव्ह देन सोप फिल्म पी ए सी क्यू. सोप फिल्म पी ए सी क्यू ही सोप फिल्म तयार होते. एवढी सोप फिल्म तयार होते कारण हा इथून पुढचा भाग ओपन आहे. मी इथून आतमध्ये हा जो क्लोज पार्ट आहे, वायरमुळे हा पार्ट क्लोज झाला, याच्यामध्ये सोप फिल्म तयार होते. आता या सोप फिल्मचा एरिया काय असेल, या सोपफिल्मचा एरिया काय असेल, तर याची लांबी एल आहे, रुंदी आपण एपी म्हणूया, लांबी म्हणजे रुंदी. पण सोपफिल्म जी आहे तर ही फ्रेम आपण अशी धरलेली आहे आणि त्या फ्रेमला जो लेअर असेल त्याला लेअरला वरती आणि खाली अशी दोन सरफेस असतात, याला दोन सरफेस असतात. सोपफिल्मला सोपफिल्म हॅज टू थ्री सरफेसेस, दोन थ्री सरफेस आहेत, अबो अँड बिलो, वरती आणि खाली, वरती आणि खाली असे दोन पी सर्फेसेस आहेत. आणि मग एकाचा एरिया जर ए पी इंटू एल असेल तर दोघांचा एरिया त्याच्या डबल असेल, तर यामध्ये सोपफिल्मचा एरिया हा डबल घेतला जातो. आता या सोपफिल्मचा एरिया व्हॉट एव्हर सर्फिस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन, सर्फिस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन पी असेल, त्याची लिक्विड घेतली आपण सोप लिक्विड, त्या सोप लिक्विडचं सोप सोल्युशनचं सरफेस टेन्शन पी आहे. आणि मग आता व्हॉट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द सोप फिल्म, सरफेस टेन्शनला फोर्स असतो. आपण मगाशी डेफिनेशन सांगितली पी बरोबर एफ अपॉन एल. आपण अगोदरच्या तासाला सरफेस टेन्शनची डेफिनेशन सांगताना फोर्स अपॉन लेंथ म्हटलेलं आहे. तर फोर्स बरोबर काय राहणार आहे, फोर्स इज इक्वल टू पी टू एल. याचा अर्थ या बाकी बाजू येईल आणि वायरची लेंथ येईल आणि या एल लेंथ वरती किती फोर्स ऍक्ट होईल, तर फोर्स ऍक्टिंग ऑन वायर पी क्यू, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन पी क्यू किती असेल, एफ बरोबर किती असेल, टी इंटू एल, टी इंटू एल. पण आता सांगितल्याप्रमाणे या सोपफिल्मला सरफेस किती आहे, दोन आहेत. मग वरचा सरफेस खालचा सरफेस दोन्ही पण त्याला फोर्स एक्झर्ट करणार, दोन्ही पण प्रत्येकाची कॉन्ट्रॅक्शन टेन्शन असणार आहे, त्यामुळे दोन्ही साईड ना फोर्स एक्झर्ट होत असल्यामुळं आपण ट्वाईस येतोय, दोन का येतो, तर सोपफिल्मला दोन सरफेस आहेत, दोन्ही सरफेस त्याला उडणार आहे. सो फोर्स ऑफ ऍक्टिंग ऑन, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन ऍक्टिंग ऑन दिस वायर पी क्यू, हा फोर्स कुठे ऍक्ट होणार आहे, आतल्या बाजूला, इमॅजिनरी लाईन म्हणजे इमॅजिनरी लाईन म्हणून. आता जर ही वायर फ्री असेल तर आता उडली जाणार आहे, पण मेटल वायर आहे, हॉरिझॉन्टल ठेवलंय, व्हर्टिकल घेतलं तरी खाली, पण असं वर हॉरिझॉन्टल जर असेल तर वायर आपोआप मेटल वायर आहे, त्या सोपफिल्मचा जो फोर्स असेल तेवढा तो फोर्स या वायरला आत ओढू शकत नाही, पण त्या सरफेस टेन्शनची कॉन्ट्रॅक्शन टेंडन्सी म्हणून याच्यावरती फोर्स असेल एवढं निश्चित आहे. मग आता इन ऑर्डर टू इन्क्रीज द सर्फेस, सर्फेस एरिया आपलं वाढवायचं आहे. आता मग सांगितलं सर्फेस एरिया वाढवायचं असेल तर त्यामध्ये वर्तन केलं जातं, आणि मग वर्तन पण इन्क्रीजिंग एरियामध्ये पण सर्फेस टेन्शन असतं असं आपण सांगितलं. आता हे प्रूव्ह करायचं आहे, तर त्यासाठी वर्तन आणि इन्क्रीजिंग एरिया या दोन व्हॅल्यू काढायच्या आहेत. आता त्यासाठी इफ दिस वायर पी क्यू इज पुल टुवर्ड्स राईट, या फोर्सच्या विरुद्ध आपल्याला पुल करायची आहे, इकडे फोर्स ऍक्ट होतोय त्याच्या विरुद्ध पुल करायची आहे, बाय अप्लाइंग द सेम फोर्स गेम, तेवढाच फोर्स बाजूला लावला, तेवढाच फोर्स लावला, तर आता पॉसिबिलिटी दोन असतात, इकडे एक फोर्स येत आहे इकडे पण तेवढाच फोर्स आहे, दोन्ही अपोजिट आहेत, रिझल्टंट फोर्स झिरो राहतो. जर फोर्स ऍक्ट होत नसेल तर एक बॉडी रेस्टलेस असते. दुसरी पॉसिबिलिटी इट मूव्ह इन विथ द कॉन्स्टंट ऑर युनिफॉर्म स्पीड,
याचा अर्थ आता आपल्याला वायर मूव्ह करायची, कशी मूव्ह करणार आहे, पण युनिफॉर्मली, याचा कॉन्स्टंट स्पीड डिस्प्लेस करणार आहोत. मग या ठिकाणी दिस वायर पुल्ड फ्रॉम पोझिशन पी क्यू न्यू पोझिशन से पी डॅश क्यू डॅश टू द डिस्टन्स डी एक्स बाय अप्लाइंग द एक्सटर्नल फोर्स एफ अगेन्स्ट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. आणि मग वर्क डन, वर्क डन बाय द फोर्स, वर्क डन बाय द फोर्स अप्लाइड फोर्स म्हणजे वर्क डन किती असेल तर डी डब्ल्यू बरोबर किती आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथं फोर्स टॉईस पीएल आहे इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स व्हॅल्यू हा फोर्स किती एवढाच फोर्स लावलाय असा आपण सांगतोय. याचा अर्थ या एफची व्हॅल्यू बाहेर लावलेली फोर्स व्हॅल्यू म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे टॉईस पीएल आहे. आणि मग याच्यातला टी बाजूला घेतला टॉईस एल एक्स बाजूला घेतला टॉईस एल डी एक्स बाजूला घेतला तर ही लेंथ आहे आणि ही ब्रेथ आहे. ही जी नवीन फिल्म वाढलेली आहे हा एरिया एवढा इन्क्रीज झाला हा इन्क्रीजिंग एरिया. पण याची एक बाजू इकडे दिसणारी बाजू एल डी एक्स पडीत असणारी बाजू म्हणजे एक अप्पर अँड लोअर अबो आणि बिलो प्रत्येकासाठी एल डी एक्स असेल पण दोन बाजू असते दोन सर्फेस असते आपल्याला ट्वाइस एल डी एक्स म्हणतोय. हा एकूण इन्क्रीजिंग एरिया असेल त्यामुळे ट्वाइस एल डी एक्स इज द टोटल इन्क्रीजिंग सर्फेस एरिया ऑफ दिस सो फिल्म. डी डब्ल्यू बरोबर डी डब्ल्यू बरोबर किती आलं पाहतं डी डब्ल्यू बरोबर टी इंटू डी ए आणि म्हणून टी बरोबर देअरफोर टी इज इक्वल टू डी डब्ल्यू अपॉन डी ए हा या ठिकाणी पॉईंट. एवढं तुमचं दोन मार्कसाठी प्रश्न असतील. ऑप्टेन द रिलेशन किंवा डिराइव द रिलेशन प्रूव द रिलेशन बिटवीन सर्फेस टेन्शन अँड सर्फेस एनर्जी. हे रिलेशन आहे. सो बाय दिस रिलेशन यू कॅन डिफाइन द सर्फेस टेन्शन ऍज सर्फेस टेन्शन डिफाइन द वर्क डन ऑर पोटेन्शियल एनर्जी और सर्फेस एनर्जी पर युनिट इनक्रीज इन सर्फेस एरिया अंडर आइसोथर्मल कंडिशन. आपण टेम्परेचर बदलणार नाही आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर त्याचा एरिया वाढवायचा आहे. तो वाढवण्यासाठी जे वर्क डन लागणार आहे ते वर्क डन पर युनिट इन्क्रीज एरिया इन्क्रीज इन एरिया म्हणजे असेल सर्फेस टेन्शन. तर या पद्धतीने सर्फेस टेन्शन आपण डिफाईन करतोय. तर ही सर्फेस टेन्शनची आणखी एक व्याख्या आहे. आपली डेफिनेशन विचारली तर पहिलीच फोर्स अपॉन लेंथ इज फोर्स पॉइंट लेंथची डेफिनेशन सांगायची आहे. पण हा महत्वाचा पॉईंट याच्यावर जास्तीत जास्त एक्झाम्पल विचारली आहे. तर एक छोटस रिलेशन आहे, हे छोटस रिलेशन आहे. या रिलेशन वरती आपण सर्फेस टेन्शन सर्फेस एनर्जी मधलं रिलेशन म्हणतो. याच्यावरती तुम्हाला भाषा म्हटल्याप्रमाणे दोन मार्कचा प्रश्न असेल, डेफिनेशन साहित्य विचारलं तर तीन मार्कचा पण प्रश्न असू शकतो. परत एकदा पुढे आपण एकदा रिपीट करतोय. वी हॅव टू कन्सिडर ओपन रेक्टेंगल फ्रेम पी ए सी डी. एक फ्रेम घेतली ओपन, ही बाजू नाही आहे. इट कॅरीज द वायर पी क्यू, त्याच्यावरती एक वायर बसवली आहे विच कॅन स्लाइड अराउंड द फ्रेम. वायर फ्रेमवरती स्लाइड होईल अशी आपण लूज बसवलेली आहे. दिस वायर दिस फ्रेम अलॉंग विथ द वायर इज डीपली इन्टू द सब सोल्युशन हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी सब सोल्युशन मध्ये बुडवली आणि काढली अशी उभी नाही झाली आडवी पण उभी झाली. कदाचित ही वायर खाली पण पडेल किंवा इकडे येईल कशी स्लाइड होणार हॉरिझॉन्टल. सो इफ दिस वायर अलॉंग विथ द फ्रेम इज डीपली इन द सब सोल्युशन देन सोप फिल्म इज फॉर्म इन द रिजन सोप फिल्म इज फॉर्म इन द रिजन पी ए क्यू बी हा क्लोज एरिया या क्लोज एरिया मध्ये सोप फिल्म फॉर्म होते. बट द सोप फिल्म हॅज द टू फ्री सर्फेसेस वन बिलो अँड वन अबोव एक खाली एक वरती आणि त्यामुळे त्या दोन फ्री सर्फेसेस आहेत. या लिक्विडचं सोप लिक्विडचं सोप सोल्युशनचे सर्फेस टेन्शन टी असेल तर फोर्स ऍक्टिंग या सर्फेस मध्ये टेंडन्सी असते कॉन्ट्रॅक्शन त्याला सर्फेस टेन्शन म्हटले. सो जर सर्फेस टेन्शन टी असेल तर फोर्स ऑफ सर्फेस टेन्शन किती असतो तर बाय डेफिनेशन टी बरोबर एफ अपॉन एल असतो आणि एल बरोबर टी टी एल. पण हा सर्फेस टेन्शनचा फोर्स आहे. कोणावर ऍक्ट होणार आहे वायरवर. पण ही वायर स्लाइड होणारी आहे. इकडे पण असणार इकडे पण असणार इकडे पण असणार चारही बाजूला असणार आहे. पण आपण फक्त या बाजूला दाखवलं कारण ही वायर स्लाइड होऊ शकते म्हणा पडायचं विचार करतोय. मग याच्यावर फोर्स असेल एफ बरोबर टी एल. पण या सर्फेसला दोन या सुप्रीमला दोन सर्फेस आहेत अप्पर आणि लोअर अपू बिलो. त्यामुळं हा जो फोर्स आहे याची दुप्पट कारण वरचा सर्फेस पण त्याला फोर्स एक्झर करणार खालचा सर्फेस पण फोर्स एक्झर करणार आहे. सो द फॅक्टर टू is because of the two surfaces of the soap film. So force acting on the soap film, force acting on the wire PQ by the soap film is F is equal to twice TL. आता जर हा फोर्स ऍक्ट होतो असेल तर वायरची टेंडन्सी आत सर्फेसची असणार आहे. आपल्याला सर्फेस एरिया वाढवायचं आहे. वायर सर्फेस एरिया वाढवायची सोप फिल्म इकडे सरकवली की आपण फिल्म स्ट्रेच केली जाणार. तर हळूहळू इकडे जर स्लो की डिस्प्लेस करते स्लोली तरी सोप फिल्म स्ट्रेच होईल. याचा पेज थिकनेस कमी होईल आणि एरिया वाढेल. मग इथं if this wire is pulled from PQ to new position P dash Q dash through the displacement dx against the force, then work is done.
work is done by the same applied force. Chevadas force apna apply kariya. So if appear the applied force, then work done by this applied force will displace the frame to the distance dx is given by dw by f into dx. Force into displacement kala apna work done hum to therefore twice tn into dx. Twice tn into dx maha t baadu na kare. Twice lx. Twice l into dx. So dw over t into l into dx. Hi lambdi hai, hi rundi hai. एवढ्या स्ट्रीपचा एरिया झाला एल इंटू डी एक्स. पण याला दोन बाजू आहेत, दोन सरफेस आहेत, त्यामुळे टोटली इन्क्रीज इन सरफेस एरिया किती असेल, ट्वाइस एल डी एक्स. सो डी ए हा जो नवीन एरिया आपण इथंतपणे वाढवला आहे तो इन्क्रीज इन एरिया किती असेल, ट्वाइस एल डी एक्स. म्हणून डी डब्ल्यू बरोबर टी इंटू डी ए, देअरफॉर टी बरोबर डी डब्ल्यू अपॉन डी ए. म्हणजे द वर्क डन पर युनिट इन्क्रीज इन सरफेस एरिया अंडर आइसोथर्मल कंडिशन इज ऑल्सो कॉल्ड एज द सरफेस टेंशन. ही सरफेस टेंशनची दुसरी पण व्याख्या सांगता येते. ही किंवा ही अर्थात दोन्ही आहेत, आपण ही सांगू फ्रिक्वेन्सीला द्यायचं आहे अगदीच नाही, आपण ही पण व्याख्या चालू शकते. तर या दोन डेफिनेशन आहेत. आता याच्यानुसार एक विचार केला, जूल पर मीटर स्क्वेअर, वर्टन जूल मध्ये एरिया मीटर स्क्वेअर मध्ये, याचा जूल पर मीटर स्क्वेअर किंवा अर्थ पर सेंटीमीटर स्क्वेअर, अर्थ पर सेंटीमीटर स्क्वेअर. जूलची डायमेन्शन सध्या टू एन डायमेन्शन, टू वन मायनस टू, आणि जी कॅन्सल झालं मग परत डायमेन्शन आपण झिरो वन मायनस टू. सरफेस टेन्शन जी डायमेन्शन येतात त्याचा तुम्ही हे पण वापरू शकता न्यूटन पर मीटर. याच्यानुसार न्यूटन पर मीटर आहे, पण त्याच्या वेळेस काय लिहू शकता तुम्ही जूल पर मीटर स्क्वेअर असं पण लिहू शकता. डायन पर सेंटीमीटरच्या ऐवजी अर्थ पर सेंटीमीटर स्क्वेअर असंही लिहू शकता. कन्वर्जन फॅक्टर इथं टेन इस टू सेव्हन आहे, टेन इस टू फोर आहे, पण टेन टू सेव्हन आपण टेन टू फोर पटकन मध्ये फॅक्टर तेवढा राहतो टेन टू थ्री. तर या पद्धतीनं सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी मध्ये असणारा रिलेशन आहे, टी इज इक्वल टू डी डब्ल्यू अपॉन डी ए. दॅट इज वर्क डन पर युनिट इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ द लिक्विड सरफेस अंडर आइसोथर्मल कंडिशन इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. सो दिस इज द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. आता हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावर अनेक प्रकारचे एक्झाम्पल्स असणार आहे, त्याची थोडीशी चर्चा करूया. त्या बाबतीत आपण थोडीशी चर्चा करूया. हा फॉर्म्युला आपल्या लक्षात ठेवायचा आहे. इनपुट फॉर्म्युला नंतर हा एक पहिला फॉर्म्युला, दुसरा फॉर्म्युला, दोन फॉर्म्युला सरफेस टेन्शन साठी आहेत. आता यातून वर्तन जर काढायचं असेल एक्झाम्पल पण तर टी इंटू डी समजा लिक्विड सरफेस टेन्शन दिलं जाईल. काय काढावं लागेल, तुम्हाला सरफेस एरिया कितीने वाढला. तर तुम्हाला एखादा लिक्विड सोप बबल दिला आहे, सोप बबल माहिती असेल, त्या सोप बबलची रेडियस आर वन आहे आणि त्याची रेडियस वाढवली किती आर टू, आर वन चार एरियाचा सरफेस एरिया वाढला. मग हा वाढला किती, हा पहिला एरिया ए वन असेल, दुसरा एरिया ए टू असेल, इन्क्रीज सरफेस एरिया कसं करणार तुम्ही, ए टू मायनस ए वन, मोठा एरिया तुम्ही छोटा एरिया कमी वजा. तर हा इन्क्रीज इन सरफेस एरिया, पण आपला ए वन किंवा ए टू काढायचा कसा, तर सोप बबलला सोप बबल असणं कसे असतं, स्पेरिकल. मग स्पेरिकल सरफेसचा सरफेस एरिया किती असतो, तर स्पियर घेतला, स्पियर एरिया जर आर असेल तर त्याचा सरफेस एरिया असतो फोर आर स्क्वेअर. सरफेस एरिया बॉल घेतला आपण हॅमर थ्रो मध्ये वापरतो तसा घेतला, कसाही बॉल घ्या, त्याचा बाहेर दिसणारा सरफेस आहे, त्याचा एरिया किती असेल फोर पाय स्क्वेअर, जर आर त्याची रेडियस असेल. पण हा सो बबल आहे, याच्या आत पण एअर असते, बाहेर पण एअर असते, दोन्ही बाजूला फ्री सरफेस आहे. आतला सरफेस पण एअरच्या कॉन्टेक्ट मध्ये, बाहेरचा पण सरफेस एअरच्या कॉन्टेक्ट मध्ये, त्यामुळे दोन्ही सरफेसला आपण फ्री सरफेस म्हणतो. याला दोन सरफेस आहेत म्हणून याचा एरिया घेताना परत त्याला आपण दोन मल्टिप्लाय करावं लागतं, आणि म्हणून ई इंटू एट पार आर टू स्क्वेअर मायनस एट पार आर वन स्क्वेअर. एट पाय कॉमन घेतला तर आर टू स्क्वेअर मायनस आर वन स्क्वेअर राहतो. तर हा एक फॉर्म्युला सोप बबलच्या बाबतीत असेल. नुसता तुम्हाला एक बबल दिला आहे, त्याची रेडियस आर असेल तर त्याचा एरिया एट पाय स्क्वेअर. आणि मग हा एवढ्या रेडियसचा बबल ग्लो करायचा असेल, बबल एवढ्या रेडियसचा क्रिएट करायचा असेल, तर वर्क डन किती आहे, तर इथे सुद्धा ते फॉर्म्युला तूच वापरायचं आहे. क्रिएट करायचे असतात तर त्याचा अंदाजे एरिया झिरो आहे, मग आपण एरिया झिरो पासून इथंपर्यंत वाढवणार म्हणजे एरिया किती घेणार आहे, यातून पहिला एरिया झिरो वजा केला तर तेवढाच राहतो. म्हणून आर रेडियसचा बबल ग्लो करायचं असेल तर वर्क डन लागेल डी डब्ल्यू बरोबर टी इंटू डी एन एस टी इंटू एट पायर स्क्वेअर. इथं सो बबलच्या जी लिक्विड ड्रॉप असेल, मर्क्युरी ड्रॉप असेल, पाण्या वॉटरचा मॉलिक्युलर वॉटर ड्रॉप असेल, तर याला सरफेस एरिया मात्र एकच असतो. कारण लिक्विड असतो बाहेर पण त्यावर त्याला फ्री सरफेस एकच असतो, त्याचा सरफेस एरिया फक्त किती जातो फोर पाय स्क्वेअर. इथं जर लिक्विड ड्रॉपच्या ऐवजी मी सॉरी सो बबलच्या लिक्विड ड्रॉप असेल तर एट पाय स्क्वेअरच्या ऐवजी फोर पाय स्क्वेअर असेल, हे पण लक्षात ठेवायचं आहे. आणखी आणखी एक महत्वाची गोष्ट, एखादा लिक्विड ड्रॉप आपण आर रेडियस आहे, रेडियस आर आहे ड्रॉप आहे, आणि
या कारायचं उचलतो सोडलं खाली पडेल प्लेन सर्फेसवर तर तो तसा तर राहतो का फुटणार नाही ब्रेक्स काय होतो ब्रेक होतो इफ अ लिक्विड रॉक इज ब्रोकन इन टू लार्ज रॉक ड्रॉपलेट्स काय करायचं ड्रॉपलेट्स लहान लहान ड्रॉप काय म्हणतात ड्रॉपलेट्स तर एका ड्रॉपच्या किती ड्रॉपलेट्स काय झाले दोन एन नंबर ऑफ ड्रॉपलेट्स काय एन नंबर ऑफ ड्रॉपलेट्स तयार झाले तर मग इथं सर्फेस या वाढला का कमी झाला एका ड्रॉपचे अनेक ड्रॉपलेट्स तयार झाले तर सर्फेस एरिया वाढला का कमी झाला तर सर्फेस एरिया इथे वाढतो एकाचे जर नंबर ऑफ होत असतील लिक्विड ड्रॉप ब्रोकन इन टू ड्रॉपलेट्स एन ड्रॉपलेट्स सर्फेस एरिया इंक्रीजेस आपल्याला माहिती असेल दोन लिक्विड ड्रॉप मध्ये मर्क्युरीच्या बाबतीत पण पर्टिक्युलर माहिती ग्लास सर्फेस घेतला मर्क्युरी अगदी लहान असेल तर एक्झॅक्टली स्फेरिकल असतो आणि असे दोन ड्रॉप एकमेकांच्या शेजारी आणले तर काय होतं मर्ज होतात आणि कसं ड्रॉप तयार एकमेक लगेच मिक्स होतात याचा अर्थ मल्टी प्रोसेस जर एका ड्रॉपचे अनेक ड्रॉप न करता अनेक ड्रॉप मिक्स करून एकच ड्रॉप तयार केला आता हे ड्रॉप करताना याच्यात एक्झाम्पलच्या बाबतीत सगळे ड्रॉप आयडेंटिकल असतात आयडेंटिकल असतात म्हणजे सगळ्याची साईज सगळ्याची रेडियस सारखी असेल असं आपण कन्सिडर करूया याची रेडियस आर असेल प्रत्येकाची स्मॉल असेल एका मोठ्या ड्रॉपची रेडियस आर आणि प्रत्येक लहान ड्रॉप जो तयार होणार प्रत्येकाची रेडियस स्मॉल असेल आता इथं एवढे सगळे ड्रॉप्स एकत्र करून आपला एक मोठा ड्रॉप तयार करतात याच्या उलट हे नंबर ऑफ ड्रॉप्स कंबाईन्स फ्रॉम सिंगल ड्रॉप असं जर असेल तर सर्फेस एरिया डिक्रीज होतो याच्या उलट्या प्रोसेस पण केला तर सर्फेस एरिया हा इन्क्रीज ना डिक्रीज हा चेंज आहे हा जो आहे तो चेंज आहे इन्क्रीज असेल किंवा डिक्रीज असेल तर सर्फेस एरिया वाढणार असेल सर्फेस एरिया वाढवायचं असेल तर एनर्जी लागते वर्क इज डन ऑन द बॉडी आणि सर्फेस एरिया कमी होणार असेल तर वर्क इज डन बाय द बॉडी आता दोन प्रकार आहेत एकाचे नंबर ऑफ तर सर्फेस एरिया इन्क्रीज इथं म्हणायचं वर्क डन ऑन द ड्रॉप वरून पडतो असं त्याला कायनेटिक एनर्जी असणार वरून खाली जाताना कायनेटिक एनर्जी कशामध्ये कन्वर्ट केली जाते मग वर्क त्याला ड्रॉपला फोडस लागणार वर्क डन म्हणजे कायनेटिक एनर्जी त्याच्या मुलट सिंगल एका ड्रॉप तर सर्फेस एरिया डिक्रीज होतो सर्फेस एरिया इन्क्रीज होतो त्यावेळेला वर्क डन ऑन द ड्रॉप याच्यात म्हणतात वर्क डन बाय द ड्रॉप दुसरं आता वर्क डन ऑन द ड्रॉप असेल तर आपण बाहेर एनर्जी देतोय तर सर्फेस एनर्जी इन्क्रीजेस वर्क डन येईल आपण PW1 PW3 आता सर्फेस एरिया वाढत असेल तर वर्क डन वाढणार एनर्जी वाढणार आहे त्याच्या उलट या ठिकाणी सर्फेस एनर्जी काय होणार आहे डिक्रीज होणार इथं सर्फेस एनर्जी डिक्रीजेस त्याच्यानंतर एक ठिकाणी एनर्जी इव्हॉल्व केली जाते एक ठिकाणी ऍबसॉर्ब केली जाते असं म्हणतात आता ऍबसॉर्ब कुठे केली जाते इव्हॉल्व कुठे केली जाईल तर एनर्जी इथं ऍबसॉर्ब केली जाते याच्यावर डिपेंड केली जाते तर एनर्जी ऍबसॉर्ब केली जाते इथं दुसरं आपण शब्द वापरतोय एनर्जी इज ऍबसॉर्ब एनर्जी ऍबसॉर्ब एनर्जी इव्हॉल्व सर्फेस एनर्जी इन्क्रीज सर्फेस एनर्जी डिक्रीज सर्फेस एरिया इन्क्रीजेस वर्क डन ऑन द ड्रॉप वर्क डन बाय द ड्रॉप हे शब्द आपल्याला या प्रोसेस मध्ये लक्षात ठेवायचे तर सर्फेस एरिया वाढतो किंवा कमी होतो किती वाढतो किंवा किती कमी होतो आता एक ड्रॉप घेतला तर त्याचा एरिया पहिला जो सेम एक फोर पार्ट्स लिक्विड ड्रॉप आहे फोर पार्ट्स कॅपिला आणि आता ही लहान ड्रॉपलेट्स आहेत प्रत्येक रेडियस आर असेल तर एका सर्फेस एरिया फोर पार्ट आर असे किती आहे एन आणि म्हणून नवीन एरिया असेल टू फोर पार्ट्स
आता याची मोठा गॅप कोणता, तर आपण कॅल्क्युलेट करताना असणार आर मोठा का आर मोठा, तर अर्थातच हा आर मोठा आहे तो इथे एन संख्या आहे त्याच्या थोडस चर्चा करायची आहे. इथं मात्र याचा व्हॉल्यूम आणि याचा व्हॉल्यूम सेम असतो, हाच कंटेंट, हाच कंटेंट नंबर ऑफ छोटे छोटे कंटेंट मध्ये कन्वर्ट झाला आहे. याचा व्हॉल्यूम लिहिताना 4/3πr³ असलेलं, याचे एकाच असणारे 4/3πr³ अशी किती येईल, 4/3π कॅन्सल होतो, पण आता काय तर r³ बरोबर nr³. याचा मोठ्याची रेडियस आणि छोट्याची रेडियस यांच्यामध्ये रिलेशन आहे r³ बरोबर nr³ किंवा r बरोबर n⁻¹ पर्यंत क्यूब रूट इंटू आर. मोठा ड्रॉप आणि छोटा ड्रॉप यांच्या रेडियस मध्ये असणार रिलेशन जे आहे ती या पद्धतीचे चर्च ऑब्जेक्ट केला. हा फॉर्म्युला आपण विचारलेला आहे, हा फॉर्म्युला जर फॉर्म्युला ऑब्जेक्ट विचारला समजा तुम्हाला एका ड्रॉपचे 8 ड्रॉपलेट दिलेत, एका ड्रॉपचे 8 ड्रॉपलेट दिलेत, कारण इथं देणारा हा नंबर जो आहे लक्षात ठेवायचा आहे हा जो नंबर आहे तो क्युबिक असतो. 8 कशाचा क्यूब आहे, 2चा. याचा अर्थ 8 असेल तर क्यूब किती राहणार आहे, 2. इथं जर 8 असेल तर आर बघितला तो 2 हा 27 असेल, एका ड्रॉपचे 27. 27 कशाचा क्यूब आहे, 3चा. याचा 27 क्यूब घेतलं तिथे 3 येणार आहे, 64 घेतलं तर 4 येणार, 125 घेतलं तर 5 येणार, 1000 घेतलं तर 10 येणार आहे, 1,00,000 घेतलं तर 100 येणार आहे वगैरे. तर या पद्धतीनं मला हा जो नंबर असतो तो हा नंबर क्यूबिक असतो, कशात तरी क्यूब असतो, कशात तरी कुठल्या तरी संख्येचा क्यूब असेल, मग तो 8 असेल, 27 असेल, 64 असेल, असा ऑड दिला जात नाहीये. 8 नंतर 9 कधी दिलं जाणार नाही, 10 दिलं जाणार नाही, डायरेक्ट 27 नसेल तर डायरेक्ट 64 नसेल 125, 1000 पण कशाचा क्यूब आहे, 10 1000 असतात. तर या पद्धतीने हा क्यूब नंबर, क्युबिक नंबर दिला जातो रेडियस मध्ये असणार रिलेशन. आता इन्क्रीजिंग सर्फेस एरिया काढत असताना कसा काढायचा, तर इथं सर्फेस एरिया वाढणार असेल, सर्फेस एरिया जर वाढणार असेल तर मोठ्या एरियामधून छोट्या एरिया मध्ये किती आहे एन 4πr² माइनस 4πr², आर ची किंमत ठेवणार आहे, आर वर असं असेल r² एन 4πr² स्मॉल आर मध्ये घेऊन येतो आपण r² माइनस 4πr² याचा स्क्वेअर केला तर याचा स्क्वेअर होणार, याचा स्क्वेअर होणार आहे एन इज टू 2³ इंटू r², याचा स्क्वेअर केला तर माहिती आहे 2/3
याच्यावर मी तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात. हाही फॉर्म्युला आहे याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातील. तर आता बघायचं ना, त्यामुळे 5 चौरस असते 125, 6 चौरस असते 256. याचा अर्थ तुम्हाला 256 म्हणजे 256 क्यूब राहतो 6, याचा अर्थ कॅपिटल बरोबर 6 मला, याचा रेडियस काय होतो 6 पटीने कमी होईल असा त्याचा अर्थ असेल. तर या रिलेशन्स आपल्या लक्षात ठेवायचे याच्यावरती वर्क डन रिफर टू ब्रेक इन ही ड्रॉप सरफेस एरिया वाढतो कुठं, सरफेस एरिया कमी कधी होतो, आपण थोडंसं काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे आणि फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. तर हा या टॉपिकमध्ये आणखी एक छोटासा पॉईंट असेल, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबतोय. थँक्यू.